रात्रभर झोप नाही, तुम्ही काय झोप काढलाय? आता रूमवर जाऊन मी झोपतो आणि झोपी आहे आणि रात्री परत जाऊया घरला. ऑनलाइन किया तो कितना दिखा रहा है? और ऐसे जो है ना, हाँ मत कौन सा सही है? सर पहला कहीं तरह खाऊन गया. अरे इतना संगा लग रही मारबाग विमान खाली बाग है. नुसता कच्चा बटाटे घातला है, शेव टाकला है, वर कांदा टाकला है. साहेब एक मुंबईची द्या, लगेचची द्या. नमस्कार, राम राम, कसं काय मंडळी. मी रोहित स्वागत करत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे सुसाट. नवीन ब्लॉग मध्ये पावणे 9 वाजले आणि 9 वाजता ट्रेन आहे आपली. S6 घुस. तिकडे पलीकडे जाऊ नकोस, इकडे इकडे तिकडे डायरेक्ट बाहेर पडशील. गरम कुठलं सगळं भाताचं असायला लागलाय आतमध्ये, जेवणाची वेळ झाली सगळ्यांची. तर आम्ही चालू आहे मुंबई येते. तर माझ्याबरोबर आहेत नेहमीप्रमाणे कोण कोण तू? ओंकार पाटील आणि अवधूत पाटील आज आहेत. ती काय जागेवरून आणले आहेत ते बघा लागलाय. तर भेटू तुम्हाला दादरमध्ये सकाळी, कारण रात्री यायचं दाखवण्यासाठी काही नाही आमच्याकडे. तर आम्ही पोहोचलो आहोत दादर इथे. किती वाजले? 7:30 वाजले आहेत. रात्रभर झोप नाही, तुम्ही काय झोप काढलाय? आता रूमवर जाऊन मी झोपतो आणि झोपी आहे आणि रात्री परत जाऊया घरला. पटत नसेल तर बघा दादर पोस्टर आहे. इकडनं आल्या, इकडं चाललोय आपण. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कुठे गेलास? घे किती वाजता? एक जण आहे. तीन जण आहे. कसं करायचं? अरे किती वाजता आहे? आले ती आले तिथे. कसं करू शकतो? हा अरे पण किती वाजता आहे? हे आले थांबलेलं आहे. ते काय सांगायचं तुला? बघा आता किती वाजता रेडवे आहो. कुठं आहे? चला पाय पडून घ्या. पहिल्यांदा काय माहिती पहिल्यांदा लोकल ट्रेनमध्ये, पहिल्यांदा मुंबईमध्ये झाला प्रवास आमचा. आता आलो आहे मी सांताक्रूजमध्ये. आता इथं रूम बघणार आहोत आम्ही. काल टाटा करते ना सगळ्यांना. एकदम गरम कसं काय आमचं स्पीड वगैरे पाहिजे आमचं मग हे पण हे जाय ना. हो कसलाय रे तो फिर 11 बजे के बाद फॉरेनर जास्त असते का इधर? फॉरेनर जास्त असते काय म्हणजे? एक बेड का नाही? ऑनलाईन किया तर तो कितना दिखा? ऑनलाइन से अलग दिखाएगा. और ऐसे जो है ना, हाँ मत कौन सा सही है फिर? ऑनलाइन बुकिंग सही रहेगा. नहीं ऑनलाइन ही किया है हमने. उधर कितना दिखा चल रहे रे? 100 रुपीज़ और चार्जेस. हंस रहे बोल रहे लगता है कुछ तो गड़बड़ है. जिएगा ना तो मतलब यहाँ पे फोन करता है एक लड़का को. हाँ नहीं किया था हमने आने के आने से पहले. उसने मान ली कि वो ऑनलाइन रेट वही देते. पण आता 11 वाजता म्हटल्यावर आता 2 तास हम क्या करेंगे? अब ऐसे समय चक्कर मारिए ना, 2 घंटा मारिए चक्कर. इसके बाद मतलब हमें स्टेशन से आए चल के और कितना चलेंगे पाए मोड़ेंगे तो. एक भी नहीं है अवेलेबल. सब सब भरवा है. तो सांताक्रूजमध्ये जुहू बीचच्या बाजूला आम्ही इथं बापूजी गेस्ट हाऊसमध्ये राहिलो होतो. पण ऑनलाईन चार्जेस वेगळं दाखवतात आणि इथे आल्यानंतर वेगळा असतो चार्जेस. त्यामुळे कधी पण येताना त्या दिवशीचं चार्जेस घेतात ना ते. त्या दिवशी चार्जेस घेतात.
तुम्ही ऑनलाईन जरी एक आठवड्या अगोदर केला असला 100 रुपयामध्ये तरी इथं आल्यानंतर त्या दिवशीचा रेट द्यावा लागतो, म्हणजे 350 रुपये आमच्याकडून पर हेड 350 रुपये घेतलेला आहे. आणि सुविधा पण नाही, गरम पाणी नाही, चार्जर ना, चार्जिंगचा स्लॉट नाही. आणि चढायचं उतरायचं लय अवघड आहे. नंतर दाखवतो तुम्हाला गेल्यानंतर रूमवर. आता आम्ही चाललो आहोत जुहू बीचवर, तिथं दाखवतो तुम्हाला काय काय ते. तर पहिला काहीतरी खाऊन घेऊया. अरे तो इथं येते, मी त्याला सांगायला लागले की पहिला काहीतरी खाऊन घेऊया, कारण सकाळपासून आता किती वाजले, 1 वाजले. हा नाही, इथे विमान जात असतात स्वर्गवरून. इथं गर्दी बघा सगळी. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही जेव्हापासून मुंबईत आलो तेव्हापासून एकसुद्धा माणूस मराठी बोलताना दिसला नाही आम्हासनी. आम्हीच बोलतो आहे. आणि आजी आजी हे गौरीकांतचं आहे बघ, हे गौरीकांतचं हे आहे ना, इंटेरियर डिझायनर आहे ना ती गौरी खान, शाहरुख खानची बायको. आता सरळ गेल्यानंतर जुहू बीच आहे, वर्सोवा बीच, विलेपार्ले, जुहू, सगळे इकडंच सरळ आहे. 91वा विमान. शेवपुरी एक खाय ना, त्यांच्याकडची शेवपुरी वेगळी असते, बघ तसं असते, चपटेपुरी असतात. असलं आपल्याकडे मिळत नाही ना असं शिवपुरी, आता ते पाणीपुरीच्या पुरीत भरून मिळते. शिवपुरी 40 रुपयाला काय देणार की रे. शेव मोठा असतो यांचा. आणि एक द्या चमचा, ही पोरं बा मोठे. बस धन्यवाद. मी कसं घेऊ रे, काय झालं हाय आज पुरीवर काय राहण्यात झालं आता. कचा बटाटे घातलाय, शेव टाकलाय, वर कांदा टाकलाय.